सरकारच्या वतीने शिष्टमंडळ चर्चेसाठी आलेलं आहे, परंतु मी रात्री इथं 7:15 आलेलोय पाठ, त्यामुळे उठायला थोडा मला 2-2.5 घंटे उशीर झाला, त्यामुळे 10:10 उठलो, शिष्टमंडळ आलेलं आहे. मी अगोदर लोकांशी चर्चा करणार आहे, नंतर शिष्टमंडळाशी करणार आहे, आधी तिकडे चालू. काय भूमिका घेतली तुम्ही पहिल्यांदा तिकडे जाणार आणि नंतर मग शिष्टमंडळाशी भेट घेणार, असं कळतंय की मुख्यमंत्री सुद्धा VC द्वारे तुमच्याशी संवाद साधतील? नाही, ते नाही मला माहित, आता हे सांगतील चर्चा केल्यावर काय काय. आणि मी अगोदर समाजाकडे चाललो, म्हणजे पोर तिथं रात्रभर थांबले, त्यांच्याशी चर्चा करणार, नंतर शिष्टमंडळाशी करणार. सरकारनी वेळ मागितलाय दुपारपर्यंतचा, की आम्हाला आणखी थोडा दुपारपर्यंतचा वेळ द्या, यामध्ये किती सत्यता आहे आणि तुमची वेळ देण्याची तयारी? 2 शिष्टमंडळ, 1 नवं आणि 1 जुनं, त्यामुळे ते आता 2 आहेत. चर्चा दार आम्ही खुले ठेवल्यामुळं पोराकडे जातो, चर्चा करतो, मग यांची चर्चा करतो. 1 मिनिट समाजाशी, म्हणजे समाजाशी चर्चा करतो, पुन्हा इकडे येतो, यांची चर्चा करतो, तर गाड्याचे सगळे पोर तोंड मुंबईकडे करून ठेवते, सगळ्याचे लावून ठेवते, चर्चा करतो काय आमच्या समाजाचं त्यात हित असलं, आमच्या मागण्या आम्ही म्हणलो तसे असल्या तर बघू, नसले तर चलो मुंबई. जर तर काय मला त्यांना वाचून देत घरी, वाचल्याशिवाय काय खऱ्या गोष्टी चर्चाच नाही झाली, काहीच नाही, काहीच नाही, भेटलोच नाही. आणखी उठलो, आंघोळ केली, जेवायचं होतं, मला आधी मला लोकांना भेटतो, शिष्टमंडळ आलंय, लोकांना थांबा 1 मिनिट, समाजाला सांगतो शिष्टमंडळ आलंय, तर तुम्ही गाड्या मुंबईकडे तोंड करून ठेवा, मी तोवर यांची चर्चा करतो, काय बघतो पटलं तर तुम्हाला सांगतो, नाही तर मुंबईकडे सांगितलं. चर्चा केली मग कशावर ठाम आहे, मग ठाम कशावर हा मी चर्चा आम्हाला वळायला टाइम लागेल ना, तोवर बाकी पुढे पुढे तर जाणार, जे आम्ही जाणार म्हणजे काय, मला चर्चा करू द्या मग बाकीचं सांग. सर का दोन्ही शिष्टमंडळ एकत्रच एकाच ठिकाणी नाही गेलं वाटतं काय काय माहित, एक शिष्टमंडळ जुनं शिष्टमंडळ नव शिष्टमंडळ म्हणले, नवं जुनं आले का, दोन्ही आलेत का? येऊन गेलं एक. सर दोन्ही कुठले शिष्टमंडळ आहे? सरकारचे म्हणा, सरकारचे. आता मी बी आलो, तुम्ही आले तरी सरकार कोण आले, तुम्ही सरकारी होता, कोण मंत्र्याचं बोलणं झालं का? तुम्ही जरी सरकार कोण आले तरी सरकारी होत, नावाची काय, पण सांगितलं ना प्रामाणिकपणानं 2 आलेत. जुन्या शिष्टमंडळाचा जो मुद्दा म्हणला होता, जुनं शिष्टमंडळ, जुनं शिष्टमंडळ आयुक्त साहेब आलेत आता परवा आलेले, नवं गेलं वाटतं. चला मी वापस आलो सगळं सांगतो. होणारच ना, 26 तारखेला मी सांगितलं होतं मराठा समाज मुंबईकडे येणार, मी आधीच सांगितलं होतं मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठे असणार. मागण्या मान्य झाल्यावर आम्ही आंतरवाडीत असलो तरी वापस जायचं, आणि मुंबईत असलं तरी जायचं, आम्हाला मागण्या महत्वाच्या, आम्ही आम्हाला आरक्षण पाहिजे. मग ते कुठं मिळू, पुण्यात जरी मिळालं तरी घेणार, लोणावळ्यात मिळालं तरी घेणार, वाशीत दिलं तरी घेणार, आझाद मैदानावर गेलो तरी. समजा आता आम्ही आझाद मैदानला जाऊन बसलो, तिथं मागणी मान्य केली, कशासाठी आलोत आम्ही, आरक्षणासाठी आलोत ना, आरक्षण मिळाल्यावर वापस जावं लागलं का, तिथं घर बांधून राहावं, चर्चा करून द्या ना. नाही नाही, मी आता तिथं चाललो, माझ्या समाजाशी बोलतो, शिष्टमंडळ आलंय म्हणून त्यांची चर्चा करतो, आणि पुन्हा तुम्हाला सगळं सविस्तर आणि समाजात सांगतो. धन्यवाद. तर गाड्या मुंबईच्या दिशेनं निघण्यासाठी तयार आहेत, अगोदर आपल्या समाजासोबत आपण चर्चा करू आणि त्याच्यानंतर शिष्टमंडळासोबत आपण चर्चा करू असं मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मराठा आंदोलकांसोबत आपण आधी बोलणार असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. आम्हाला आरक्षण हवंय, कुठेही दिलं तरी चालणार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. कुठेही दिलं तरी आम्ही ते आरक्षण घेणार असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेला म्हटलेलं आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आपण ऐकलेली आहे. आम्हाला आरक्षण हवंय, कुठेही दिलं तरी ते आम्ही घेणार असं जरांगे पाटील म्हणतात. आपण आपल्या सगळ्या समाजाशी आधी संवाद साधणार आहोत आणि त्यानंतर आपला निर्णय घेऊ असं देखील जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं आहे.